आमदार बच्चूकडूंना राग अनावर झाल्याने त्यांनी एका कार्यकर्त्याच्या कानशिलातच लगावली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र अमरावतीचे रॉबिनहूड आमदार बच्चू कडू हे काही पहिल्यांदाच वादात अडकले असे नाही. या अगोदरही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत. बच्चू कडू आणि त्यांच्या वादांवर नजर टाकणारा आमचा हा खास व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सप्टेंबर 2022 मध्ये बच्चू कडू अचलपूरच्या गणजा गावामध्ये रस्ते कामाच्या पाहणीसाठी गेले होते. दरम्यान कामकाजावरून एक वाद झाला आणि राग अनावर झाल्याने बच्चू कडूंनी एका कार्यकर्त्याच्या थेट कानशिलातच लगावली. 2018 बच्चू कडू महापरीक्षा पोर्टलच्या भोंगळ कारभाराविषयी जाब विचारण्यासाठी मंत्रालयात गेले होते. दरम्यान तेथील अधिकाऱ्याने त्यांना मुजोरीने उडवावडीची उत्तरं दिली. यावेळी संतप्त होऊन बच्चू कडूंनी अधिकाऱ्याच्या दिशेने लॅपटॉप भिरकावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या कार्यकर्त्याने वेळीच अडवल्याने अनर्थ टळला. 2017 परतवाड्यातून बच्चू कडू जात असताना बस डेपोजवळ त्यांनी काही खासगी बस पाहिल्या. दरम्यान त्यांनी तेथील वाहतूक पोलिसाला जाब देखील विचारला. पुढे वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरींनी बच्चू कडूंना मारहाण केल्याचा आरोप देखील केला. या संपूर्ण प्रकरणात बच्चू कडूंना 1 वर्षाची शिक्षा आणि 600 रुपयाचा दंड ठोठावण्यात आला होता. 2017 अपंगांसाठी राखीव असलेल्या अखर्चित निधीबद्दल जाब विचारण्यासाठी बच्चू कडू महापालिकेत गेले. दरम्यान आयुक्ताने त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. मग त्यांनी महापालिकेच्या आयुक्तांवर थेट हात उगारला. यावेळी देखील पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत बच्चू कडूंना रोखलं. 2005 अमरावतीत बच्चू कडूंनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं. या आंदोलना दरम्यानच त्यांचा पोलिसांसोबत एक वाद झाला होता. शेतकरी अपंगांचे कैवारी बच्चू कडू आज घडीला अनेकांचे हिरो जरी असले तरी अशा प्रकारच्या मारहाणीचं समर्थन होऊ शकत नाही. अत्यंत धोरणी मुत्सुद्दी आणि चाणाक्ष बच्चू कडूंचं हे वागणं अनेकांना न पटल्याच्या प्रतिक्रिया सोशल माध्यमात उमटत आहेत. अनेकांना न पटल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.